अस्तित्वांचा बलात्कार वाचून कळलंच असेल आज नक्की काय विषय असणार आहे. हो, आज खूपच कळीचा विषय आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे अगणित अस्तित्वांचा. रोज आणि रोज वर्तमानपत्रावर अगदी ठळकपणे नमूद केलेले ऍसिड फेक व बलात्काराची हृदयाला भेदून टाकणाऱ्या अगणित बातम्या. अरे, लहानग्या 3-3.5 वर्षाच्या लहान मुलींना टार्गेट केलं जात आहे अशा बातम्यांची शीर्षकच पाहिलं की अंगावर काटा येतो. मला बोलायचं आहे आपल्या लहानपणापासून, आपल्या शाळेपासून, शिक्षकांनी दिलेल्या या प्रतिज्ञापासून. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. म्हटलं खूप दिवसांनी सर्वांच्याच डोळ्या खालून प्रतिज्ञा घालावी. बालवयापासून आपण शालेय जीवन संपेपर्यंत शाळेत आपली अशी नित्य नियमाने प्रार्थना घेतली जाते. आठवताना की तेही विसरलात. जशी पंतप्रधान, राष्ट्रपती, सैनिक, पोलीस आणि इतरही यांना आपल्या कार्यपद्धती सुरू करण्यापूर्वी प्रतिज्ञा घ्यावी लागते. शाळेत थोरा मोठ्यांचे पोवाडे गायले जायचे, छत्रपती महाराजांचे धडे शिकवले जायचे, शाळेच्या भिंतीवरचे सुविचार अगदी ठळकपणे मोठ्या अक्षरात लिहिले जायचे. माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी. आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका. काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची लख पहाट असते. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. इत्यादी अजूनही बरेच सुविचार आहेत. आपण लहानपणापासून संस्कार अंगी बाळगून असतो. आता प्रत्येकालाच काही शाळेत जाऊन शिक्षण मिळतं अशातला काही भाग नाही. शिक्षणापासून वंचित असणारेही भरपूर जण आहेत. पण त्या बिना शिकलेल्या माणसांना चूक काय आणि बरोबर काय इतकं न कळावं, इतकं तरी त्या व्यक्तीला समज असतेच. नाही असे नाही. पूर्वीच्या काळात आपल्या आजोबा पंचोबांच्या काळात कोणती कुणाकडे इतकी श्रीमंती होती बरं? आणि तेव्हा कुठे बरं शाळा होत्या की ते लोक शाळेत जाऊन शिकून मोठे झालेत. चांगले गुण शिकण्यासाठी शाळेत जावंच लागतं का? बालपणापासून आई बाबा, आजी आजोबा आपल्यावर संस्कार करतच असतात. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे थोर व्यक्ती होते. म्हणून आज प्रत्येक स्त्री शिकू शकली, स्वप्न पाहू शकली. नाहीतर पूर्वी बालपणातील लग्न आणि त्यांचे संसार, इतकंच आयुष्य आणि इतकंच जगणं होतं. बरोबर ना? बलात्काराची अशी कोणतीही घटना तुम्हाला माहीत नसेल जी बातम्यांच्या मुख्य मधल्या व शेवटच्या पृष्ठावर आढळत नसेल. काय वाटतं तुम्हाला? बरोबर ना? महाभारत पासून चालू झालेल्या या गोष्टी श्रीकृष्णाने संपवल्या तरीही अजून दुर्योधन जन्माला येतातच. मग ते काही आईच्या पोटातून येतात असं नाहीये. मग असं काय होतं की जेणेकरून बलात्काराच्या या गोष्टी घडतातच? बघू पुढे काय म्हणायचं आहे मला. प्रत्येकाने आजवर बलात्काराच्या बातम्या आणि घटना ऐकल्या आहेत. यात मग चिमुरड्या मुलीपासून कोणत्याही वयातील स्त्री असतो. मध्यंतरी एका टीव्ही चॅनेलवर सावधान इंडिया या सत्य घटनावर आधारित भागामध्येही दाखवलं गेलं. यात तर चिमुरड्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हेच ऐकायला मिळतं.
निर्लज्जपणानं माखून टाकलंय हे सर्व दुष्कृत्य. मुळात समजतच नाही की स्त्री ही अतुल्य, अमूल्य आणि मौल्यवान अशी देवाने दिलेली देणगी आहे, धरत्रीवर तिचा असा अपमान. जी जन्मल्यापासून दुसऱ्यांसाठी जगते, प्रत्येक स्तरावर आपले कर्तव्य बजावते, 9 महिने आपल्या उदरात पुरुष असो वा स्त्री, तिला ठेवून ती जन्म देते, याचा काहीच अर्थ नाहीये का? पुरातन काळापासून स्त्रीला देत आलेले दुय्यमतेचं स्थान हे नेहमीच पाहायला मिळालं. बरं असे नाही की कोणीच स्त्रींच्या गुणांना समजून घेतलं नाही किंवा आदर केला नाही, पण टक्केवारीत जर याचं मूल्यांकन करायला गेला तर समजेल 100% 35% पास व्हावं इतकंच मेरिट लागेल. त्याचं काय होणार? करायचं आहे ते फक्त चूल आणि मुलंच ना, इथेच सर्व स्टॉप थांबलंच. तिने मध्ये बोलू नये, असं करू नये, तसं करू नये, हे घालू नये, ते घालू नये, शिकू नये. आजही स्त्री इतकी पुढे गेली असली तरी समाजात असमानता अजूनही आढळते. एक स्त्री मुलगीपासून सुरू होते ते आजीपर्यंत संपते. तिचा कालावधी पाहिला आणि कर्तव्य पाहिली तर अभिमान होईल असं तिचं जगणं असतं. शाळेत आपण सरस्वतीला धनासाठी, लक्ष्मीला, नवरात्रीला, देवीला पुजतो अशी तिची अगणित रूपे आहेत आणि तेच रूप म्हणजे स्त्री आहे. हे झालं मुलीचं, एक स्त्रीचं अस्तित्व. आणि एक पुरुष जबाबदारीपूर्वक वागणं, लहानपणापासून शाळेत अव्वल येऊन कुठेतरी नोकरी पाहणं, आईबाबांचा सांभाळ करणं, कुठेतरी आपल्या इच्छा मारून घरच्यांना सुख देण्यात प्राधान्य देणं, बहीण भावांचा सांभाळ करणं, सीमेवर देशासाठी शहीद होणं, नोकरीसाठी तेही वनवन फिरणं, मुलीसारखं त्यांनाही नोकरीसाठी कुठे ना कुठेतरी दूर राहावं लागते, स्वतःचं जेवण आणि बाकीचे कामकाज करण्याची कला पुरुषांना पण जमते, पुरुषांना पण आहे. तोही मुलगापासून आजोबापर्यंत आपल्या जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडत असतो, हो ना? बरोबर आहे ना माझं म्हणणं? आता येऊयात मूळ मुद्द्यावर, बलात्कार व ऍसिड फेक. हा शब्द ऐकताच एक घृणास्पद विचार डोक्यात सुन्न करून जातो. आज एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार, आज एका तरुण मुलीचा बलात्कार, बलात्कार करून खून, मृतदेह नदीत फेकण्यात आला, कधी समुद्रात, कधी तळ्यात, तर कधी नाल्यात, आणि सर्वात गुप्त जागा म्हणजे जंगल. मग इथे मिळणाऱ्या बॉडी सडलेल्या, दुरावस्था झालेल्या सापडतात. सर्वात मस्तिष्क पेटून निघेल अशी गोष्ट म्हणजे त्या बातम्यांच्या शीर्षकात दुसरे तिसरे तर सोडून असत्या, ज्या व्यक्तीचा खून केला जातो त्याचेच कोणीतरी जवळचं नातलं किंवा ओळखीचं असतं. बोलतात ना, याहून नीच म्हणजे नीच काही नसेल. ज्या व्यक्तीसोबत ते इतका घृणास्पद प्रकार करतात त्यांनी या जगात कुणावर बरं विश्वास ठेवावा? शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नाहीयेत की घरात नाहीत की कुठे बाहेर नाहीत? काही मिनिटांच्या आपल्या वासनेसाठी या एका देहाचा वापर करून माहीत तरी होतं का यांना की ते काय करत आहेत? शाळेत साधं शिक्षकांनी चुकलं आणि मारलं तरी स्वतःवर इतका राग येतो की काय करावं आणि आपली चूक कशी सुधारावी की पुन्हा आपल्याला मार न पडावा, आपला पुन्हा अपमान न व्हावा. आणि इथे एक बलात्कारी व्यक्ती त्या स्त्रीच्या आयुष्याला सपराक मारतो, जिचा त्यात काही दोष नसतो. तिच्या देहाला त्रास करून तिच्या आत्म्याला त्रास देतो, तिचं जगणं मुश्किल करून टाकतो, तिचा मान सन्मान धुळीत मिळवतो, तिने आयुष्यभर केलेल्या कर्तृत्वाला मातीत मिळवतो, तिच्या स्वप्नांना मारून टाकतो, तिचं आयुष्य संपवतो, तिच्या घरच्यांचं जगणं मुश्किल करतो,
तिच्या घरच्यांच्या स्वप्नांचा बळी घेतो, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांनी आयुष्यभर मिळवलेल्या जमा पुंजीत मातीत मिळवतो. तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या भावनिक आणि जगण्याच्या सर्वच अस्तित्वांचा खून करून टाकतो. लिहायला शब्द कमी पडतील मासे, पण त्यांच्या वेदना अगणित असतात. वनवासारखे पेट घेत असतात. एक क्षणभर त्या जागी त्यांची अवस्था जगून पहा. स्त्री होणं गुन्हा असल्यासारखा दृष्टिकोन का आहे? एक बलात्कारी पुरुषाच्या बाबतीत काही बोलायचं म्हटलं तर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव किंवा गुण लहानपणापासून तसे नसतात. कालांतराने बदल होत जातो आणि जसं फळामध्ये एखादं फळ खराब निघालं की तो बाकीच्या पण फळांना खराब करतो, तसंच काहीतरी होऊन जातं. बालपणापासून जे गुण आणि प्रतिज्ञा अंगी बाळगून असतो, तो कुठेतरी अवगुणात परिवर्तन होतात आणि ते अवगुण कधी राक्षसी वृत्तीत येतील सांगता येत नाही. म्हणतात वाईट गुण लगेच अंगी मिळले जातात, पण चांगले गुण अंगी मिळायला खूप वेळ लागतो. असे का असते? बरं, हे जरी असं असलं तरी वाईट गुण घ्यायचेच नाहीत हे पक्कं ठरवलंच मनाशी, तर का बरं वाईट राक्षसी वृत्ती आपल्या विचारात प्रवेश करतील? पण ही गोष्ट स्वतःला समजणं गरजेचं आहे, आत्मसात करणं गरजेचं आहे. व्यसनात येणारे मद्य, सिगारेट, तंबाखू यावर स्पष्टपणे लिहिलेलं असतं. सिगारेट स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे, तंबाखू स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे, त्याने कॅन्सर होतो. मद्य स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे, पण यात लिहिलं जरी असलं तरी याची विक्री बंद केली जाते का? यांची दुकानं बंद केली जातात का? नाही. ते आपल्याला अवलंबून आहे, ते आपल्यावर अवलंबून आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. आपल्याला यांचं सेवन करणं कितपत धोकादायक आहे किंवा नाही. तसेच टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या घटना, चित्रपटातील काही विचित्र सीन्स, अश्लील सॉंग्स, अश्लील घटना, अश्लील फिल्म्स लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम घडवतात. चमकणारी कोणतीही गोष्ट सोनं किंवा मौल्यवान वस्तू नसते, त्या फुटलेल्या काचा सुद्धा असू शकतात, ज्या एकदा आपल्या पायाला लागल्या की फक्त दुखापतच होणार आहे, या पलीकडे काहीच नाही. मग का समजत नाही? आणि कधी त्या स्वतःच्या विचारावर परिणाम करतात त्यांनाही कळत नाही. वयात येतील तसे वाईट संगती आणि विचार अगदी ठळकपणे त्यांच्या विचारावर गिरवले जातात. त्यामुळे गरज आहे स्वतःच्या चांगल्या गुणात कितीही काहीही होऊ दे, बदल नाही घडू द्यायचा. समाजात चांगले गुण आणि वाईट गुण दिसणारच. नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात, पण स्वतः विचार केला पाहिजे की मी कुठे चुकत आहे, मी जे विचार करत आहे याने काय होईल, कुठपर्यंत कोणाकोणाची आयुष्य उद्ध्वस्त होतील. एक बलात्कारी पुरुष एका स्त्रीचा बलात्कार करण्याआधी, ऍसिड फेकण्याआधी त्याने घेतलेल्या शिक्षणाचा, गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाचा, आई वडिलांनी केलेल्या प्रेमाचा, आजी आजोबांनी ठेवलेल्या विश्वासाचा, आपल्या चांगल्या भाऊ बहिणींच्या आदराचा, शिकलेल्या डिग्रीचा, नातेवाईकांच्या अपेक्षांचा, मित्रांच्या मैत्रीचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईने छातीला लावून पहिलं अन्न दिलेल्या दुधाचा, वरील सर्व गोष्टी एक अस्तित्व आहेत, त्या एक भावना आहेत, नाती आहेत, आणि त्या या सर्व अस्तित्वांचा बलात्कार वासनेचा विचार येता क्षणी तो करून टाकतो. या सर्व अस्तित्वांवर ऍसिड फेकून चाळून टाकतो. एखाद्याच्या मनात घर करणे, त्यांच्या आयुष्यात आपलं काही अस्तित्व असणं यासाठी खूप वेळ जातो. परंतु
परंतु ते अस्तित्व मिटवण्यासाठी एक सेकंदही खूप असतो. द्वेष, मत्सर, वासना, मोह यापासून दूर राहायचं आहे हे आपल्याला शिकवलं आहे. आपले जवान आपलं सर्व घरदार सोडून 6-6 महिने वर्षभर येत नाहीत. आपल्या रक्षणासाठी तिथे सीमेवर आहेत. आणि आपल्या देशात आपण आपल्याच आया बहिणींना कसं ठेवलं पाहिजे याचा विचार कोणी केला पाहिजे? आज छत्रपती महाराज असते तर काय वाटलं असतं त्यांना? याची थोडी तरी लाज शरम आई जिजाऊंनी काय शिकवलं आपल्याला? का ह्या बलात्कारी वृत्ती जन्माला येतात? का अगणित अस्तित्वांचा नाश करतात? एक बलात्कारी पुरुष शिक्षा देऊन नाही सुधारू शकत. फाशी पण कमी आहे अशा लोकांसाठी मुळात. शिक्षा तर फारच कमी जणांना मिळते, बाकीचे तर असेच सुटूनही जातात. कोर्ट कचऱ्यांमध्ये असंख्य केसेस तशाच वर्षानुवर्ष रेंगाळत आहेत. त्यासाठी काय केलं पाहिजे? ज्यांच्या मनात आणि विचारात राक्षसी वृत्ती शिरत असेल तेव्हाच तिला आळा घातली पाहिजे. आठवा ते आपला शिवबा, आठवा तो आपला शिवबा जे होते म्हणून आज आपण ताठमानाने जगतो आहोत. डेंग्यू मलेरिया झाला की त्याचे विषाणू आपण वेळेआधीच औषध घेऊन जसे बरे करतो तसेच आपल्या विचारात राक्षसी वासना मोह प्रवेश करत असेल तर लागलीच आपल्या चांगल्या गुणांना जतन करायला सुरुवात करा. आठवा आपले शोभा काय शिकून गेले, आठवा आपले प्रतिज्ञा, आठवा हुतात्मे का शहीद झाले, सुधारकांनी किती आयुष्य सुधरवली घडवली, आठवा छत्रपतींनी आपलं राज्य कसं मिळवलं, आपल्या आया बहिणी कशा जतन केल्या. अरे शत्रूलाही माहीत होत शोभाच्या राज्यात मुलींना माते समान मानलं जायचं. कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचा चौरंगा होत असे. आणि त्याच राज्यात देशात अशा अगणित अस्तित्वांचा बलात्कार करत गेला तर आपला देश सुरक्षित नाहीये सुरक्षित संपून जाईल आपल्या सर्वांचं अस्तित्व या अमानवीय वृत्तीमुळे. जागे व्हा वेळेपूर्वी, जागे व्हा. वासना एक मृगजळ आहे, एकदा त्यात पडला की तुम्हीही संपला आणि अशी अगणित अस्तित्वही संपली. आपण जे करणार तेच येणारी पिढी घेत जाणार. जितकं थांबवता येईल वाईट विचारांचं चक्रव्यूह तितकं थांबवा. ही बदनामी स्त्रीला देऊन काय मिळणार आहे? देणारच आहात तर मान द्या, सन्मान द्या, आदर द्या, प्रेम द्या. कोणतीही स्त्री आपल्याला होणाऱ्या त्रासाला नेहमी लपवून ठेवते, कारण तिच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना काहीही त्रास होता कामा नये या उद्देशाने. संसार करत असताना सर्वप्रथम कुटुंबाचा विचार करते, आपलं मन कुठेतरी मारत असते. घरचे पुरुष जेवल्याशिवाय त्यांच्या घशातून घासही जात नाही, दिवस रात्र घरासाठी काबाड कष्ट करत असते. स्त्रीला द्यायचाच असेल तर एखादा माईचा घास भरवा, मान सन्मान द्या. 8 मार्चला फक्त स्टेटस ठेवू नका, आपले विचार बदला. काही सत्कर्म नाहीच होत असतील तुमच्याकडून तरी चालेल, पण दुष्कर्म न व्हावे याची काळजी घ्या. आपल्या आईला अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवा. टेलिव्हिजन मोबाईलवर काही चुकीचं पाहत बसण्यापेक्षा वाचा ज्ञानेश्वरी, शिकून घ्या बुद्धांचे विचार, पारायण भरवा, भगवद्गीता वाचन करा. आणि हेही होत नसेल तर एकदा तरी एका हरिपाठ, ज्याच्यात खूप शक्ती आहे मुळापासून दुर्गुणांना दूर करण्यासाठी, दूर ठेवण्यासाठी. आयुष्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, जगण्यासारख्या, जपण्यासारख्या. त्याकडे कल का नाही होत? कारण त्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात म्हणून. परंतु त्या कष्टामुळेच एक दिवस आपण सर्वांच्या नजरेत एक चांगली व्यक्तीची ख्याती प्राप्त करत असतो. भुकेलेल्यांना 2 घास भरवू शकता, समाजातल्या अडचणी सोडवू शकता, त्यातून तुमचाही फायदा करून घेऊ शकता.
पाणी समस्या, अन्न समस्या, नोकरी समस्या, प्रदूषण समस्या, मोजताही येणार नाही तितक्या समस्यात समस्या आहेत जीवनात। त्या समस्या एक एक करून प्रत्येकाने सोडवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपला देश विकसनशील वरून कुठेतरी विकसित म्हणून ओळखला जाईल। नाहीतर तुम्हीच विचार करा, दिवसागणिक कसे बलात्कार घडत गेले तर एक दिवस आपली संस्कृती, आपले विचार धुळीस मिळतील। प्रेम होणं, एखादी व्यक्ती आवडणे, तिच्याबद्दल भावना जागृत होणे या नैसर्गिक गोष्टी आहेत, पण तिला बळजबरीने मिळवणे, तिचा अपमान करणे, शारीरिक संकल्पना मनात येणे या वासना जागृत करण्यासाठी असतात। खरं प्रेम समोरच्या व्यक्तीचा आनंद असतो। आपण अनेक देवी देवतांच्या आख्यायिका ऐकतो, वाचतो, प्रेम मिळवण्यासाठी त्यांनीही किती तप केले, किती प्रतीक्षा केली असावी। बरं, पण आपल्याला मात्र संयम, त्याग, आदर या गोष्टी समजतच नाहीत, म्हणून अशा गोष्टी घडण्यास जास्त वेळ लागत नाही। स्वतः जगा सन्मानाने, स्त्रियांनाही जगू द्या। स्त्री पुरुष हे नातं समजण्यासाठी आहे, जपण्यासाठी आहे, कुरतडण्यासाठी नाहीच आहे। हे असंख्य अगणित बलात्कार आपल्या येणाऱ्या अगणित पिढ्यांना चुकीचं वळण देऊन जाणार आहेत। ताट जगायचं की पुढच्या पिढीने आपले नाव काढलं पाहिजेत असं जगावं की तुम्हाला पाहून आश्रम करावं हे तुम्ही स्वतः ठरवावं। स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे। तिची सरेआम विटंबना होत असताना पाहून जिजाऊच्या काळजाचे तुकडे होत असतील इतकी तरी लाज बाळगा। वासनेचा विषाणू आपल्या विचारात शिरकाव करत असेल तर तत्काळ मध्ये चांगल्या विचारांचे औषध घ्या, लसीकरण करून घ्या। इथे प्रश्न आहे एका स्त्रीचा, इथे प्रश्न आहे अगणित अस्तित्वांचा। नका होऊ द्या आपल्या धरतीवर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या अस्तित्वांचा एकही बलात्कार, नाहीतर त्याच्या धडाचे एकही भाग सापडणार नाहीत, इतके वार होतील। छत्रपती शिवाजी महाराज करतील एक ना एक दिवस पुन्हा हाही चमत्कार। माझ्या या लेखातून मी इतकंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी एखाद्याची नजर किंवा दृष्टी नाही बदलू शकत, पण हा एखाद्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकते, आणि दृष्टिकोन बदलला की दृष्टी नक्कीच बदलेल। तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जरूर राहा रायटर उपाय आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत सर्वांनी खुश रहा, मस्त रहा, काळजी घ्या, सबस्क्राईब करायला नका विसरू। धन्यवाद।